हे शिवराय भावनं स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला तर भावना आता तुम्ही जे व्हिडिओ बघितला सुरुवातीला ते आपण व्ही एन ॲपमध्ये एडिट केलेलं आहे कारण खूप दिवसापूर्वी आपण एक कम्युनिटी पोस्ट टाकली होती त्याखाली काही भावना आपल्याला कमेंट केली होती की शिवजयंतीवर जे काही व्ही एन ॲपमध्ये व्हिडिओ एडिटिंग घेऊन आहे तर भावना तुम्ही आजचा आपला डेमो व्हिडिओ सुरुवातीला बघितलेला आहे व्ही एन ॲप जे आहे ते अगदी फुकटमध्ये ॲप म्हणजे एकदम फ्री आहे तर ते, ते तुम्हाला आपल्या प्लेस्टोरला अगदी फुकटमध्ये भेटून जाईल ते तुम्ही बघू शकता आपल्या स्क्रीनवर मी आपलं इथं ओपन केलेलं आहे व्ही एन ॲप तुम्ही प्ले स्टोरला जाऊन सर्च करू शकता व्ही एन ॲप आणि ही जी काय ॲप आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे वाली ॲप तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायची आहे तर भाऊ आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये वापरलेलं सगळं मटेरियल ऑडिओ जे काय आहे ते मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे फक्त तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आहे आणि खाली कमेंटमध्ये जय शिवराय ही कमेंट करायला नका विसरू तर भाऊन चला आपण तुमचा जरासुद्धा नव्हतं घालता आपला आजचं जे काही व्हिडिओ आहे ते इथंच चालू करूया तर बहुन आपल्याला ही व्हिडिओ करण्यासाठी व्ही एन ॲपची मदत घ्यायची आहे तर व्ही एन ॲप तुम्ही डाउनलोड करायच्या नंतर इथं असं तो ओपन करून घ्यायचं बघू शकता इथं काही ॲडवर्टाइजमेंट येईल थोडी तर तशी काय आली नसेल तर तुम्हाला डायरेक्ट घेऊन तो ओपन करायचं आणि प्लसचं जे काय ऑप्शन आहे तुमच्या उजव्या बाजूला याला इथे टच करून न्यू प्रोजेक्ट जे काय इथे तुम्हाला असं टच करून घ्यायचं आहे इथे टच करायच्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे भावानो फोटोजच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे बघू शकता तर फोटोजच्या ऑप्शनमध्ये घ्यायच्यानंतर जे काही शिवाजी महाराजांचे फोटो तुमच्याजवळ असतील किंवा मी पण तुम्हाला काय फोटो इथे दिलेले आहे तर आज आपल्याला या आजच्या या व्हिडिओमध्ये जरा जास्त फोटो लागतील कारण आपण या ऑडिओमध्ये जे काय आहे ते बीट जरा जास्त आहे तर आपल्याला इथे बीटमार्क पण करायचं आहे पण त्याआधी आपल्याला सगळ्यात तिथे फोटो जे काय असतील तुमच्याजवळ ते सगळे फोटो असे इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे बघू शकता मी फोर टू फाईव्हच्या रेशोमध्ये तुम्हाला शिवाजी महाराजांचे फोटो इथं दिलेले आहे तर ते सगळे फोटो तुम्हाला असे इथं लावून घ्यायचे आहे तर आपण काही फोटो हे वाले लावूया आणि काही आपल्या कालच्या व्हिडिओचे आपल्याजवळ आहेत तर आपण ते सुद्धा इथं लावून टाकूया कारण आपल्याला या व्हिडिओमध्ये फोटोजची जरा जास्त आवश्यकता आहे तर आपण जवळपास इथं बावीस फोटो आहे आपल्याजवळ सध्या तर आपण बावीस फोटो इथं सिलेक्ट करून खाली जे काही एक ॲरो आहे बॉक्स बघा बाण आहे तर त्यावर तुम्हाला टच करून टाकायचं आहे तर भाऊ यावर टच करायच्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे एकदम शेवटी जायचं आहे एकदम शेवटी घ्यायच्यानंतर इथं खाली डिलीटचा ऑप्शन आहे तर फक्त एकदम खाली शेवटी एक वॉटरमार्क येईल तर ते तुम्हाला इथं डिलीट कराय करून अशी इथे टाकायची आहे तर भाऊ नु हे इथे डिलीट करायच्यानंतर आता इथं आपल्याला काय करायचं आहे एकदम वर तुम्हाला इथं बघू शकता टॅप टू ॲड म्युझिक इथं तुम्हाला माझा टच दिसत आहे तर याच्यावर तुम्हाला इथं टच करून इथं काय करायचं आहे म्युझिकवर म्युझिकवर इथं जायचं आहे म्युझिक म्युझिकवर घ्यायच्यानंतर जिथून पण तुम्ही आपलं सॉन्ग इथं डाउनलोड केलेलं आहे तर तिथं बघू शकता खूप सारे सॉन्ग असे इथं येऊन जातील तर तुम्हाला आपलं सॉन्ग जे काय तिथं इथं लावून घ्यायचं आहे तर आपण आपले इथे सॉन्ग जे काय ते प्लसमध्ये जाऊया आणि आपण जिथून पण आपलं सॉन्ग आहे तिथून आपलं सॉन्ग इथं असं ॲड करून घेऊया आता बघू शकता आपली इथे फाईल मॅनेजर ते ओपन होऊन जाईल तर आता आपण जे काही आत्ता जे काही सॉन्ग ॲड केलं तर तिथं आपण ऍड करून घेऊया तर बघू शकता हे आपलं आजचं सॉंग आहे तर आपण ती सॉन्ग असं इथं ऍड करून घेऊया बघू बघू शकता तर आपण आपलं सॉन्ग असं इथं चूज करून आपलं जे काही सॉन्ग आहे तिथं असं ऍड करून घ्यायचं आहे सॉन्ग ऍड झाल्यानंतर बघू शकता तुम्ही तर सॉंग इथं तर ही आपलं सॉन्ग आहे तर इथं आपल्याला काय करायचं याच्यामध्ये काही आपले बी तिथं ॲड करून टाकायचे आहे जे बघू शकता बीट्स नावाचा ऑप्शन आहे तर तुम्हाला याच्यावर टच करायचं याच्यावर टच करायच्यानंतर सुरुवातीला जाऊन इथं बघू शकता अशी जे वेव आहे तर जिथं जिथं वेव्ह अशी हाय जाईल तिथं तिथं आपले मार्क इथं येऊन जातील बघू शकता असे तर इथं आपल्या सगळ्यात पहिली बीटमार्क आपल्याला इथं येऊन हे जे काही झेंड्याचं ऑप्शन आहे याच्यावर इथं टच करायचं म्हणजे एक नंबरची बीटमार्क अशी इथं येऊन जाईल पुन्हा थोडं समोर जाऊन इथं आपल्याला दोन नंबरची लावायची पुन्हा समोर जाऊन तीन नंबरची पुन्हा समोर जाऊन चार नंबर तिथं अशा प्रकारे आपले जेवढे काही बीटमार्क आहे ते असे आपल्याला इथं लावत जायचे जस जशी वेव खाली जाऊन वर जाईल इथं बघू शकता एकदम झिरो झाली आणि पुन्हा अचानक इथं वर गेली वेव म्हणजे इथे एक एक बीट अशी इथं लावलेली आहे तर आपल्याला सगळीकडे एक 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 आपले जे काही फोटो आहे त्याला इथं असं बीट मार्क आधी आपल्याला इथं लावून घ्यायचे तर आपले जेवढे काही सॉंग आहे तिथपर्यंत आपल्याला अशी इथं बीट मार्क अशी इथं मार्क करत राहायचे आहे बघू शकता अशी जिथं जिथं आपली म्युझिक खाली जाईल आणि वर जाईल अचानक म्हणजे त्या ठिकाणी आपल्या सॉंगची बीट आहे तर त्या ठिकाणी आपल्या असं जायचं आहे आणि अशी बीट मार्क काशी इथं करून घ्यायचे जसं आपण आलायट मोशनमध्ये करतो सेम तशाच प्रकारे याच्यामध्ये तुम्हाला सध्या सोप्पा आहे तर असं फक्त इथं असं लावत राहायचे ज्या ज्या ठिकाणी आपला ऑडिओ खाली जाऊन वर जाईल जिथं वे येईल त्या ठिकाणी आपल्याला असे इथं आप जे काही बीटमार्क आहे ते तशी इथं करून घ्यायचे आहे पण त्या ठिकाणी यानंतर इथं पुन्हा असं जेवढे काही बीटमार्क आहे तुम्ही जेवढे जास्त बीट दिसाल तेवढं चांगलं आपल्या व्हिडिओ ते तुम्हाला दिसून येईल तर अशा प्रकारे आपण सगळ्या बीटमार्कमध्ये आपली अशी मार्किंग इथे करून घेऊया या ठिकाणी पण आपल्या ऑडिओमध्ये जे काही मार्किंग आहे त्याशी इथं आपण करून घेऊया तर बघू शकता प्रकारे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये जास्त फोटो लागतील कारण याच्यामध्ये बीट जे काय ते थोडं थोडं जास्त आहे तर जेवढे जा जास्त फोटो असतील तेवढे जास्त आपल्या बीट मार्कमध्ये बसतील आणि एकदम आपला व्हिडिओ असे तर चांगला होईल तर अशा प्रकारे आपले सगळे जे काही बीट आहे त्या सगळ्या बीटला असं इथं मार्क करून घ्यायचं आहे बघू शकता इथं पण आपल्याला असं मार्क करत राहायचं आहे तिथपर्यंत आपला ऑडिओ आहे तिथपर्यंत तुम्हाला अशी मार्किंग इथं कंटिन्यू ठेवायची आहे आणि राईटवर इथं टच करून टाकायचं आणि पुन्हा एकदा राईटवर टच करून टाकायचं तर हे एवढं इथं खेळायच्या नंतर आता इथे तुम्हाला काय करायचं भावनो सगळ्यात आधी आपल्याला इथं काही आपले फोटो जे काय तिथं बरोबर ॲडजस्टमेंट करून घ्यायचे आहे पण ते ॲडजस्टमेंट करायच्या आधी तुम्हाला एकदम सुरुवातीला जाऊन प्लसमध्ये जायचं व्हिडिओज अँड फोटोजमध्ये जाऊन इथे तुम्हाला फोटोजमध्ये जाऊन एक एन जी मी तुम्हाला दिलेली आहे शिवजयंतीची ती वाली जी इथं लावून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही हिवाली पिंजीसुद्धा लावू शकता किंवा मी तुम्हाला दुसरी एक पीएनजी दिलेली आहे तर ते सुद्धा तुम्ही इथं लावू शकता तर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही जी इथं लावून घ्यायची आहे तर भाऊ ना मी आपली हिवाली एन जी जे काय तिथं अशी ॲड करून घेतो ही एकच पीएन जी तर ॲड करायची तर बघू शकता ही जी एकदम मागे जाईल या ठिकाणी तर लाँग प्रेस करून असेल तर समोर एकदम समोर घेऊन जायचं आहे आपल्या व्हिडिओच्या सगळ्यात आधी आपल्याला ही जी अशी इथे ठेवायची आणि सोडून टाकायचं बघू शकता आपली जी अशी ती येऊन जाईल फक्त तुम्हाला इथं काय करायचं आहे बघू शकता ही आपले फोटो आहे तर आपण काय करायची जे काही साईज आहे त्या आपण अशी इथे करूया फोर इस टू फाईव्हच्या रेशोमध्ये म्हणजे अशा प्रकारे तर बघू शकता ही आपली जी आहे तर आपल्याला काय करायचं आहे जीला काय करायचं आहे पीएनजीचं सिलेक्ट करून जीला थोडा असे दोन बोटांना इथे झूम करून घ्यायचं आहे झूम इन अशा प्रकारे इथे तुम्हाला झूम इन्स्ट तसं करून घ्यायचं आहे आपल्या फ्रेमच्या हिशोबाने बघू शकता अशी आपली फ्रेम आहे तर अशी याच्या ती तशी सूट होऊन जाओ तर फक्त अशी इथे त्याला ॲडजस्टमेंट करून घ्यायची ॲडजस्टमेंट घ्यायच्यानंतर खाली ते तुम्हाला झूम करायचं झूम तुम्ही होईल तेवढं करू शकता आणि खाली ते बघू शकता तर एक एक बीटमार्कमध्ये आपला फोटो इथं बरोबर ॲडजस्टमेंट करून घ्यायची आहे तर फोटोला सिलेक्ट करून फोटोची ड्युरेशन अशी इथं कमी करायची असं या ठिकाणपर्यंत पुन्हा या पण फोटोला सेम करायचं सिलेक्ट करायचं आणि हे जे काही बाण त्याला असे तर छोटं करून आपल्या बरोबर बीट मार्कमध्ये बसलं असे इतकं बघू शकता इथून ते इथपर्यंत आपल्याला एक फोटो असेल तर ठेवायचा आहे पण त्यानंतर या फोटोला सिलेक्ट करून याची पण ड्युरेशन अशीच कमी करायची इथून ते इथपर्यंत म्हणजे आपले जस जसे आपण बीट मार्क केले ते त्यांमध्ये बरोबर आपल्याला एक एक फोटो असेल तर येऊन जावं असे यांनी तर ॲडजस्टमेंट करून टाकायची आहे बघू शकता तर आपल्या याला इथपर्यंत असं ठेवायचं आहे म्हणजे इथं आपली बीट आहे आणि इथं आपला हावाला फोटो इथं संपत आहे बघू शकता अशा प्रकारे एक्झॅक्ट तुम्हाला सगळे फोटो आपल्या फ्रेममध्ये अशी इथं ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत तर आपण लवकरात लवकर आपले सगळे फोटो अशा आपल्या फ्रेममध्ये अशी ॲडजस्टमेंट इथं करून घेऊया तर भावना अशा प्रकारे आपले जेवढे काही बीट होते बघू शकता त्यामध्ये मी प्रत्येक असे एक, एक 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 फोटो असं ॲड केलेला आहे बघू शकता थोडा ते वेळ लागेल भावना पण आपला व्हिडिओ एकदम खास होईल त्यासाठी जेवढे काही बीट आहे त्या सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या फोटो असतं लावून टाका बघू शकता प्रत्येक एक एका बीटमार्कमध्ये मा एक, एक एक फोटो असा इथं मी लावलेला आहे आपला जो जास्त फोटो नव्हते त्यामुळे मी काय केलं प्लसमध्ये गेलो व्हिडिओज अँड फोटोजमध्ये जाऊन आपले जे काही फोटोज आहे जे आपण आधीच इम्पोर्ट केलेले बुक्स इथं इम्पोर्टेड इम्पोर्टेड म्हणून नाही ते नाव आलेलं आहे तर मीच हे असे परत के परत सिलेक्ट केले आणि परत तेच फोटो ॲड करत करत त्याच बीटमार्कमध्ये असे फोटो इथं लावत गेलो तर अशा प्रकारे मी सगळ्या फोटो म्हणजे जे काही आपले बीटमार्क आहे त्यांमध्ये आपण सगळे फोटो असे इथे लावलेले आहे सुरुवातीला आपली एक पी एन जी आहे शिवजन्महोत्सवची आणि त्यानंतर बाकी सगळे आपले इथं फोटो आहे तर म्हणून अशा प्रकारे आपले सगळे फोटो इथे लावून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या फोटोंना जे काही आपल्याला जे काही इफेक्ट आहे तिथे लावायचं आहे तर सगळ्यात आधी आपण आपल्या पी एन जीला इफेक्ट इथे लावून घेऊ पी एन जीला इथे सिलेक्ट करायचं इफेक्ट्समध्ये जायचं खाली तुमच्या खालच्या साईडला अशी एक लाईन आहे पट्टी आहे जिथे मग माझा टच दिसत असेल तर इफेक्ट्समध्ये जाऊन आपल्याला पी एन जीला एक आपण कोणता असा एक इफेक्ट इथं देऊन टाकू तर बघू शकता आपण याला एक चांगला असा इफेक्ट जे आपली इथे सा सोबून दिसला असेल तर आपण इफेक्ट इथे देऊया बघू शकता अशा प्रकारे जे आपल्याला आवडेल इथं खूप सारे इफेक्ट आहेत मी शोधल देत की इथे कमी आहे तर आपण त्यातलाच एक असा इफेक्ट असं इथे देऊन टाकूया बघू शकता तर आपण ज्यातला इथं बघूया आपण एखाद कोणचा चांगला इफेक्ट असेल तर वाटेल तसा तर आपण हे वाला स्पीन नॅरोवाला इथे इफेक्ट देऊया आणि याची जी काही ड्युरेशन त्याची एकदम शॉर्टपणा त्याशी वाढून टाकूया म्हणजे जसं तुम्ही याला प्ले करायला बघू शकता असं इथे हे प्ले होऊन जाईल तर हे एवढी इथे कॅच नंतर बघू शकता ही याची स्पिन नॅरोवाला इफेक्ट लावायचा आणि याची ड्युरेशन जी काही थोडीशी असेल तिथं लांब करायची पूर्ण पी एन जीला आणि इथं राईटवर टच करून टाकायचं राईटवर टच केल्यानंतर आता आपण प्रत्येक फोटोला इफेक्ट लावा लागेल तर ते लावण्यासाठी तुम्हाला फोटोवर जायचं फक्त बघू शकता असं हे फोटो आला इथं आला की डायरेक्ट इफेक्ट्समध्ये जाऊन इथं खाली इफेक्ट आहेत तर यातला तुम्ही कोणता पण इफेक्ट इथं देऊ शकता तर आपण हे फ्लॅशवाला इफेक्ट देऊया हे इफेक्ट दिल्याच्या नंतर तुम्ही अप्लाय अप्लाय टू ऑलसुद्धा करू शकता म्हणजे जे काही सगळे फोटो आहे त्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट तिथं बसून जाईल सगळ्या फोटोंना एकच इफेक्ट बसेल पण तुम्हाला जर तुमचा व्हिडिओ अगदी चांगला करायचा असेल म्हणजे जसा तुम्ही डेमोला बघितला तर तुम्हाला थोडी इथं काम वाढवा लागेल तुम्हाला इथे राईटवर टच करायचं पुन्हा थोडं समोर जाऊन म्हणजे पुढच्या फोटोवर जाऊन इफेक्ट्समध्ये जायचं आणि पुन्हा पुढचा दुसरावाला इफेक्ट इथे झूम इनवाला इफेक्ट पुन्हा राईट करायचं पुन्हा थोडं समोर जाऊन म्हणजे पुढचा फोटो आल्यास इफ एक्समध्ये जायचं झूम इनवाला इफेक्ट झाला मग आपण हे डिजिटल जे काही इफेक्ट आहे इथं टच करायचं आणि राईटवर टच करायचं तर अशा प्रकारे आपण काय करूया सगळ्या फोटोना एक एक असा इफिट असेल तर चेंज करत जाऊया म्हणजे आपला व्हिडिओ जे काय आहे ते दिसायला एकदम चांगलं दिसेल जसा तुम्ही डेमोला व्हिडिओ बघितला सेम तुमचा तुमचासुद्धा व्हिडिओ इथं होऊन जाईल तुम्ही होईल तेवढे आता मी काय करेल हे जे काही चार पाच इफिट आहे हेच इफेक्ट इथं वापरत जाईल हे एक दोन तीन चार पाच हे जे काही लाल शर्टवाले जे काही इफिट आहे तुम्हाला जे काही दिसतील तेच इफिट मी इथे लावत राहील तर अशा प्रकारे पुढे जायचं इफेक्ट्समध्ये जायचं आणि इफिट इथं लावून टाकायचा राईटवर टच करायचं पुढे जायचं इफेक्ट्समध्ये जायचं त्याच्या पुढचा इफेक्ट हे फ्लॅशवाला लागला जुमीनवाला इफेक्ट पुन्हा पुढे जायचं इफेक्ट्समध्ये जाऊन जुमीनवाला इफेक्टच्या समोरचा इफेक्ट जिटलवाला तर अशा प्रकारे मी काय करेल भावनु सगळ्या फोटोंना आपला एक एक इफेक्ट असे ते लावून घेतो तोपर्यंत आपण काय करू भाऊन ही जी काही स्टेप आहे एवढी ते स्किप करूया तरी सगळ्या फोटोंना हा समजा तुम्हाला हाच इफेक्ट आवडला तर तुम्ही हा इफेक्ट सिलेक्ट करून आपल्या टू ऑलसुद्धा करू शकता जेणेकरून सगळ्या फोटोंना तुमचा हाच वाला इफेक्ट जे काय ते सगळ्या फोटोला एकच इफेक्ट असे बसून जाईल पण आपण काहीतरी चेंजेस करावं म्हणून आणि थोडं वेगळं दिसावं म्हणून आपण प्रत्येक फोटोला असे इथे वेगवेगळा जे काही इफेक्ट आहे तिथं लावत आहे फक्त हेच इफेक्ट नाही भाऊ याच्या पुढे पण खूप सारे इफेक्ट आहे तुम्हाला जर ती वाला इफेक्ट आवडले तर तुम्ही ते सुद्धा शकता बघू शकता हे झूम आउटवाला इफेक्ट आहे तुम्हाला वाटेल तसं तुम्ही रिमिक्स सुद्धा करू शकता वाटल्या असे समोर जायचं कोणता पण एक फोटो असे लावून टाकायचा कोणता पण एक इफेक्ट जे काय तिथे तुम्हाला लावून टाकायचं रायचं आहे असं काय नाही काय एकच लावत राहायचं जसं तुम्ही डेमोला बघितला तुम्ही बघू शकता मी सुरुवातीला काही इफेक्ट सेम लावले आणि आता काही पण लावत आहे म्हणजे कसं भाऊ व्हिडिओ एकदम असं चांगला वाटते बघायला चांगला वाटते जर एकच एक असेल तर थोडा बोर होते पण थोडा वेगवेगळे प जे काही इफेक्ट असतील तर बघण्यास सुद्धा चांगलं होते तर अशा प्रकारे आपण सगळ्या फोटोंना आपण जे काही एक एक इफेक्ट आहे त्या इथं लावून घेऊया तो पण आपण व्हिडिओ आपल्या जे काय तिथे स्किप करूया मग अशा प्रकारे मी सगळ्या फोटोंना वेगवेगळ्या इफेक्ट असे ते लावून घेतलेला आहे मी तेवढं पार्ट इथं स्किप केलेलं आहे वाट तुम्ही वाटलं इथून प्ले करून सुद्धा बघू शकता एकदम सुरुवातीपासून बघू शकता जसं आपण आपला व्हिडिओ प्ले करू तर बघू शकता अशा प्रकारे एन पीएनजी येऊन जाईल आणि नंतर आपले फोटो जे काय बघू शकता अशा प्रकारे फोटोना आपण इफेक्ट असे ते लावलेलं आहे सगळ्या फोटोंना वेगवेगळ्या इफेक्ट लावला कारण वेगवेगळ्या इफेक्टना आपल्या व्हिडिओ जे काय ते बघण्यास थोडा चांगला वाटते हे एवढं सगळं झाल्याच्या नंतर आता इथं काय करायचं आहे सगळ्यात आधी आपण इथं काय करूया आपली जे काय पीएनजी आहे ती इथे लावून घेऊया इत तर या ठिकाणी यायचं आहे जिथं आपली पहिली बीटमार्क आहे ते म्हणजे इथपर्यंत इथं आपला पहिला फोटो येते तर इथं आपल्याला येऊन जायचं आहे इथे गेल्यानंतर इथं जे काही ऑप्शन आहे बघू शकता इथे फोटोचं ऑप्शन आहे इथं इथं तुम्हाला टच करून व्हिडिओज आणि फोटोच्या ऑप्शनमध्ये इथं जायचं आहे तर इथे गेल्यानंतर नंतर व्हिडिओजमध्ये जाऊन एक पार्टिकल्सवाला व्हिडिओ इथं असा ॲड करून घ्यायचा आहे त्याच्यावर तुम्ही टच करशाल तर बघू शकता प्रोसेसिंग होईल थोडी प्रोसेसिंग झाल्यानंतर हे व्हिडिओ इथं इम्पोर्ट होऊन जाईल तर थोडी आपण प्रोसेसिंग होऊपर्यंत थोडा इथं वेळ घेऊया तर बघू शकता त्याची प्रोसेसिंग इथं होत आहे प्रोसेसिंग झाल्यानंतर आपला व्हिडिओ डायरेक्ट आपल्या इथे येऊन जाईल बघू शकता व्हिडिओ आल्याच्यानंतर व्हिडिओला आपल्याला इथं झूम करून घ्यायचं आहे म्हणजे आपली फ्रेम जशी असेल जसं आपल्या व्हिडिओची फ्रेम आहे तशा प्रकारे इथं झूम करून घ्यायचा आहे आपल्या या व्हिडिओला ते झूम झाल्यानंतर व्हिडिओला काय करायचं आहे तर आपण व्हिडिओला समोर नाही आपल्या व्हिडिओ इथून पाहिजे तर इथून आपल्याला काय करायचं आहे तर आपण असं इथं ठेवून टाकूया आणि साईडला कुठं तर क्लिक करायचं आहे साईडला क्लिक करायच्यानंतर बघू शकता आपला व्हिडिओ खूप मोठा असेल तर व्हिडिओ बघू बो, बघू शकता आपली एक्झॅक्ट जिथपर्यंत आपला ऑडिओ आहे तिथपर्यंत आपला, आपला व्हिडिओ इथं बरोबर येऊन जाईल बघू शकता तर इथं आल्याच्यानंतर आपली ही व्हिडिओची लेअर आहे तर याला इथे टच करायचं टच केल्यानंतर बघू शकता खाली खूप सारे ऑप्शन इथं ॲक्टिव्ह होतील तिथे तुम्हाला एक ऑप्शन भेटेल ब्लेंडिंगचं ब्लेंडिंगमध्ये जाऊन जी काही ब्लेंडिंग आहे तिथे तुम्हाला करायची आहे लायटनमध्ये ब्लेंडिंग तुम्ही लायटनमध्ये किंवा स्क्रीनमध्ये करू शकता तर आपण याला स्क्रीनमध्ये करूया स्क्रीनमध्ये घ्यायच्यानंतर नंतर राईटवर इथं टच करून टाकायचं आहे याची ब्लेंडिंग स्क्रीनवर झाल्याच्यानंतर बघू शकता असे काही फायर पार्टिकल्स याच्यामध्ये दिसून येतील जेणेकरून आपला व्हिडिओ अजून इथं चांगला होऊन जाईल वाटल्यास तुम्ही आपल्या व्हिडिओला जे काही लेअर आहे म्हणजे जे काही आपले फो व्हिडिओची लेअर आहे जे तुम्हाला टच करून तुम्ही असं याला सुद्धा घेऊ शकता सुरुवातीला घेतल्याच्यानंतर काय होईल बघू शकता आपले व्हिडिओ तर शेवटपर्यंत येणार नाही पण सुरुवातीला जे काही आपण पीएनजी लावली त्याच्यावर असे फायर पार्टिकल्स काय इथं दिसून येतील मी त्या साईडला कुठं क्लिक करतो आणि तुम्हाला इथं दाखवून देतो बघू शकता अशा प्रकारे प्रकारे इथे फायर पार्टिकल्स दिसतील ज्यांना आपला व्हिडिओ अजून इथं चांगला दिसून येईल तर हे एवढं त्याच्यानंतर शेवटी तुम्ही परत इथून दुसरी लेअर ॲड करू शकता व्हिडिओची इथं तुम्हाला जाऊन परत या फोटोच्या ऑप्शनवर टच करायचं व्हिडिओज आणि फोटोजमध्ये जाऊन तोच व्हिडिओ इथं पुन्हा इथं ॲड करून टाकायचा आहे तोच व्हिडिओ तर ॲड करायचा याला पण सेम असं इथं मोठं करून घ्यायचं व्हिडिओ जर तुमचा छोटा होत असेल तर इथं मोठं करून घ्यायचं आणि ब्लेंडिंगमध्ये जाऊन याची ब्लेंडिंग स्क्रीनमध्ये करून राईटमध्ये टच करून टाकायचं आहे तर हे एवढं तुम्हाला करून घ्यायचं आहे हे एवढं जायच्या नंतर पुन्हा तुम्हाला काय करायचं भावनो पुन्हा परत आपली जिथं पी एन जी एंड होते म्हणजे या ठिकाणी इथं जाऊन आपल्या इथे काय करायचं आहे परत त्याच फोटोच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथं विडिओ अॅन फोटोच्या ऑप्शनमध्ये जाऊन व्हिडिओजान फोटोजमध्ये जाऊन फोटोमध्ये जायचं आहे फोटो आणि तुम्हाला एक मी पी एन जी दिलेली आहे शॅडोची आणि टेक्स्टची म्हणजे एक पी एन जी त्याच्यावर लावून आहे तर ती वाली पी एन जी बरोबर अशी इथं आपल्या फ्रेमला इथं फिट करून घ्यायची आहे काही अशा प्रकारे तर आपण थोडं इथं असं वर्क करूया हो अशाप्रकारे पीन जी अशी ती लावून घ्यायची पीएन जीची ड्युरेशन जे काय असेल तर आपल्याला ते शेवटपर्यंत ते वाढवून घ्यायची याच्यावर टच करायचं त्याच्यावर टच करायच्यानंतर असाची ड्युरेशन अशी ती वाढवून घ्यायची आपल्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत प्रकारे काय तर ही एवढीच होऊन जाईल तर त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा दुसरी ते लेअर लावावं लागेल कारण आहे जा तर आपल्याला इथे खाली झूम करायचं आहे थोडं झूम करायच्यानंतर काय करायचं इथून पुढे आपल्याला पुन्हा कारण इथून आपण व्हिडिओ स्प्लिट केलं तर त्याच्यासाठी आपल्याला व्हिडिओज फोटोज आणि व्हिडिओजमध्ये जाऊन पुन्हा तीच वाली पी एन जिथे लावून घ्यायची अशी लावून घेतल्याच्यानंतर याची ड्युरेशन एकदम शॉर्ट अशी तर वाढून घ्यायची काय अशा प्रकारे तर एवढं जायचं नंतर यालासुद्धा आपल्याला एकदा इथं बरोबर स्क्रीनच्या हिशोबाने याला असं फिट करून घ्यायला लागेल तर आपण याला इथं वरच्या साईडला असे तर ठेवूया आणि इथून बरोबर आपल्या स्क्रीनला अशी फिट होईल तशी याला ॲडजस्टमेंट करून घेऊया तर अशा प्रकारे पाहून आपला व्हिडिओ इथे पूर्णपणे रेडी झालेला आहे बघू शकता आपण याला बरोबर आपल्या स्क्रीनच्या हिशोबाने इथं ॲडजस्टमेंट केलेली आहे पण इथून पण आपण एकदा याला बघून घेऊया तर इथून पण बरोबर झालेला आपला व्हिडिओ आणि जिथून आपण स्प्लिट केले ते बघू शकता या ठिकाणपासून पण आपला व्हिडिओ पूर्णपणे असं इथं चांगला इथं झालेला आहे तर एवढं झाल्याच्या भाऊ ना आपल्या काय करायचं आपलं लोगो इथं लावून टाकायचं आहे लोगो तुम्हाला लावायचं असेल तर लावू शकता नसेल लावायचं तर नसा लावू डायरेक्ट तुम्हाला वरच्या एक्सपोर्ट एक्सपोर्टच्या ऑप्शनवर टच करायचं एक्सपोर्टचं ऑप्शन टच करायच्यानंतर जे रिझोल्युएशन तुम्हाला हाय ठेवायची आहे फ्रेम रेट जे काही असेल ते पण हाय करून टाका बीट रेट पण तुमच्या जे काही मनाने असेल तर आपण याला हाय करून टाकू कारण आपला फोन सपोर्ट करते तर आपण याला हाय करून त्याचं जे काही राईट आहे इथे राईटवर टच करून आपलं जे काही व्हिडिओ आहे ते आपल्या गॅलरीमध्ये इथे सेव्ह होऊन जाईल हे जेव्हा शंभर टक्के होईल इथे सेव्हचं ऑप्शन होईल तर ओके करायचं आणि हे गॅ आपलं जे काही व्हिडिओ आहे ते आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे तर पाहून तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ तुम्हाला हवे आहेत का हे सुद्धा तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगू शकता तर चला भाऊ ना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये